दोन वर्षापासून बंद असलेला बाळूमामा भंडारा उत्सवाला सोमवारपासून अदमापूर येथे प्रारंभ झाला। या उत्सवासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटकातील लाखो भाविक उपस्थिती लावत आहेत। बाळूमामाचा भंडारा उत्सव आणि विविध धार्मिक कार्यक्रम 3 दिवस होणार असून देवस्थान समितीने भंडारा उत्सवासाठी विशेष नियोजन केले। महाराष्ट्र कर्नाटक सह आसपासच्या राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या भोदरगड तालुक्यातील आदमापूर येथे बाळूमामाचा भंडारा उत्सव कोरोनामुळे 2 वर्ष बंद होता, परंतु आता कोरोनाचा संसर्ग कमी असल्याने देवस्थान समितीने कोरोनाचे सर्व नियम पाळून दर्शन मंडप, पिण्याचे पाणी, महाप्रसाद, भजन कीर्तन यासह पालखी रिंगण सोहळा आणि दर्शनाची भाविकांसाठी उत्तम सोय केली आहे। बुधवारी पालखी सोहळ्याने भंडारा उत्सवाचा सांगता समारंभ होणार आहे। तर अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।